कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। भूसंपादन कार्यालयातील एका नायब तहसीलदारासह लिपिकास 500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। मैंदर्गी येथे तक्रारदार याची शेती आहे। त्यांच्या शेतातून सोलापूर गुलबर्गा हा रस्ता जातो। या रस्त्याच्या भूसंपादनासाठी त्यांना नोटीस देण्यात आली होती, परंतु भूसंपादनात त्यांच्या शेतावर चुकीचे नाव लिहिले गेले होते। ते नाव दुरुस्त करून पुन्हा एकदा नोटीस पाठवण्यासाठी भूसंपादन कार्यालय क्रमांक 1 मधील नायब तहसीलदार नरसिंह एकनाथ कुलकर्णी, वय वर्ष 67, राहणार अत्रोळी करनगर सोलापूर, यांनी लिपिकाकडून 500 रुपयांची लाच मागितली। भूसंपादन कार्यालयात सोमवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास लाच घेताना लिपिक सलीम चांदसाब शेख, वय वर्ष 47, राहणार मुंद्रप तालुका दक्षिण सोलापूर, व नायब तहसीलदार नरसिंह कुलकर्णी यांना 500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। विशेष म्हणजे यातील नायब तहसीलदार नरसिंह कुलकर्णी हे सेवानिवृत्त झाले आहेत, तरीही त्यांना मानधनावर कार्यालयात नेमण्यात आले होते। मानधनावर असल्यावर देखील त्यांनी लाच मागितल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। ही कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली। सोलापूरने 2 कारवाई केल्या आहेत। पहिली कारवाई विशेष भूमी व भूसंपादन कार्यालय सोलापूर क्रमांक 1 येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार कुलकर्णी व लिपिक शेख यांना तक्रार दाखवून 500 रुपयांची लाच घेताना त्यांना लेट पकडलेला आहे। सदर घटनेमध्ये तक्रारदार यांची जमीन सोलापूर गुलबर्ग रस्त्यामध्ये संपादित झालेली आहे। त्याच्यामध्ये जो आदेश निघालेला आहे त्या आदेशामध्ये सामोऱ्यावरील इतर लोकांची नावांचे चुकीचे लोकांची नावं आहेत त्या ही झाली होती आणि त्याची दुरुस्ती करून मिळण्यासाठी यापूर्वी त्यांनी त्यांच्याकडून 10,000 रुपये घेतले होते आणि काल पुन्हा तो त्याच्याकडे चौकशी केला असता त्यांनी पुन्हा 500 रुपये लाच मागणी केल्यामुळे त्यांनी आमच्याकडे तक्रार दिली आणि आम्ही त्याचं एडमिशन केल्यानंतर त्यांनी 500 रुपये लागण्याचा आम्ही त्यांना रंगे पकडलेला आहे। सेवानिवृत्त नायब तहसीलदार कुलकर्णी व लिपिक शेख यांना आम्ही दाखल करून त्यांना अटक केलेली आहे। दुसऱ्या एका घटनेमध्ये माळशिरस तहसीलमधील रेकॉर्ड ऑफिसचे कोतवाल चंदन शिवे व एक खाजगी सबसाठे यांना तक्रारदाराकडून 1,000 रुपये लाच घेताना मी रंगेहात पकडले आहे। त्यामध्ये तक्रारदार यांनी त्याच्या गावाकडील जमिनीचे कागदपत्राची रेकॉर्डच्या नकला मिळण्याकामी त्याने शेतीमध्ये अर्ज दिला होता आणि त्या अर्जावर कारवाई करून त्या नकला तक्रार देण्यासाठी त्यांनी त्याच्याकडे 1,000 रुपये लाचीची मागणी केली। ती लाच लपवून घेतल्या असताना त्यांना आमच्या पथकाने रंगेहात पकडलेले आहे। कोतवाल चंद्रशिव व खाजगी सबसाठे यांच्याविरुद्ध माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांच्याविरुद्ध न्यायालयात 4 आरोपींना आज माळशिरस व सोलापूर न्यायालयात हजर करण्यात येत आहे। या निमित्ताने माझं नागरिकांना आव्हान आहे की कुणीही शासकीय अधिकारी पदाधिकारी आपलं कायदेशीर काम करून देण्यासाठी जर आपल्याकडे कायदेशीर फीशिवाय लाचीची मागणी करत असेल। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी इकबाल अत्तर सोलापूर।